रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया बबन मुकादम यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील माननीय विवेक पाटील यांनी प्रिया मुकादम व बबन मुकादम यांना शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम व भातान ग्रामपंचायत सदस्य बबन मुकादम यांच्या लग्नाचा 20वा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, राष्ट्रवादीच्या गटनेत्या कौशल्याताई पाटील, पनवेल शहर चिटणीस नगरसेवक प्रीतम म्हात्रे, खालापूरच्या नगराध्यक्षा शिवानी जंगम, वैकुंठ पाटील, संतोष जंगम आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रिया मुकादम व बबन मुकादम यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रिया मुकादम यांच्या कार्याचा आढावा देणाऱ्या नारी शक्तीचा बुलंद आवाज या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांनी प्रिया मुकादम व बबन मुकादम यांचे अभिष्टचिंतन करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की शेका पक्षाला जे काम अभिप्रेत आहे त्याप्रमाणे प्रिया मुकादम यांचे कार्य सुरू आहे. नवी पिढी अभ्यासपूर्ण काम करू शकते हे प्रिया मुकादम यांच्या कार्यातून दिसून येते, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. मी या ठिकाणी बोलणार नाही, पण प्रिया मुकादम यांनी अपेक्षेपेक्षा चांगलं काम आणि निस्वार्थीपणे काम त्या ठिकाणी केलेलं आहे. जे शेका पक्षाला अभिप्रेत आहे की या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी आपल्या कुठलाही डाग लागला नाही पाहिजे, ते काम या ठिकाणी केलं त्यांनी, त्याबद्दल मी त्यांचं जरूर अभिनंदन करतो आहे की या ठिकाणी माझी निवड चुकली नाही. आणि त्या ठिकाणी करताना सर्व जिल्हा परिषदांना या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं तर दिसतंय. सर्व जिल्हा परिषदांची आज उपस्थिती असते, पण या ठिकाणी वेगळं काम आहे. जिल्हा परिषदे काम केलं तर वेगळ्या तऱ्हेनं आपला ठसा उमटू शकतो. आम्ही जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये होतो विवेक पाटील, आम्ही प्रभाकर पाटलांबरोबर काम केलं, मी पंचायत समितीमध्ये होतो, विवेक पाटील जिल्हा परिषदेमध्ये, त्यावेळेला एवढी ग्रँट नव्हती, एवढे अधिकार नव्हते, एवढे पैसे नव्हते, आणि त्या ठिकाणी कमी पैशामध्ये काम करण्याची एक किमया प्रभाकर पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला दाखवून दिली. एक रुपया नसताना त्यांनी जिल्हा परिषदेची इमारत उधारीमध्ये उभी केली होती. सगळे रस्ते आधी द्यायचे, आता काय टेंडर वेगळे, अमुक वेगळी, वेगळी परिस्थिती आहे. पण काय बदले, प्रिया मुकादमाच्या या कारकिर्दीच्या निमित्तानं मला एक आशा वाटते, नवीन पिढी वेगळ्या तऱ्हेनं काम करू शकते, अभ्यास पूर्ण करू शकते हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमीपणे सांगतो, सगळ्यांच्या तक्रारी आल्या असतील, पण प्रिया मुकादमाची तक्रार माझ्याकडे कोणी केली नाही, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं या ठिकाणी तिचं कामाचं इथे मोजमाप होऊ शकतं. आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी माननीय विवेक पाटील यांचे देखील कौतुक केले. ते म्हणाले की या 15-20 वर्षात एक चांगली तरुण व कार्यक्षम फळी निर्माण करण्याचे काम विवेक पाटील यांनी केले आहे. परंतु या ठिकाणी निश्चितपणे विवेक पाटलांनी एक वेगळी या ठिकाणी नवीन पिढी घडवली, त्यांची लाईफस्टाईल बदलली, त्यांचं बोलणं बदललं, त्यांचं कर्तृत्व बदललं, त्याचं सगळं श्रेय मी विवेक पाटलांना देतो. विवेक पाटलांनी या ठिकाणी या 15-20 वर्षामध्ये तरुण कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी केलं. वेगवेगळ्या तरुणींना पण या ठिकाणी वेगळ्या तरुण समाजाची बांधिलकी या ठिकाणी निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं. विविध क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आजचा दिवस या ठिकाणी, मी मला वाटतं की महिलांना या ठिकाणी आजचा दिवस अभिमानास्पद पनवेलच्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटेल की या ठिकाणी निश्चितपणे प्रिया मुकादम यांनी वेगळ्या तऱ्हेनं काम केलं आणि वेगळं काम होतं. दुसरी गोष्ट आपली एक वेगळी आहे, कळंबोलीमध्ये आम्ही 3-4-5 हजारांनी मार खायचो, त्या कळंबोलीमध्ये बबन मुकादमांनी आम्हाला लीड दिला. भाळुकशेठना पण सर्वाधिक लीड म्हणतो, 3-4 हजाराचा लीड त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि पडण्यासाठी उभा राहिलेला बबन मुकादम चांगल्या मताने खऱ्या अर्थानं निवडून आला. आणि म्हणूनच बबन मुकादमचं पण मी कौतुक करतो की एक चांगला कार्यकर्ता लोकांमध्ये जर काम केलं तर वेगळ्या तऱ्हेनं लोक त्याला या ठिकाणी स्वीकारतात. हे कळंबोलीमध्ये विविध देशातील लोक त्या ठिकाणी येऊन राहिले,
या ठिकाणी एक खेड्यातला ग्रामीण भागातला कार्यकर्ता स्वतःच्या कर्तृत्वावर कामावर त्या ठिकाणी निवडून आणू शकतो पत्नीला, हे खरं पुष्णाव आहे, मला त्याचा अभिमान वाटतो।